राज्य सरकारनं नंदुरबार जिल्हा नियोजन आणि विकास समितीला 116 कोटींचा निधी परत केला. या निधीतून आदिवासी भागात मोठ्या प्रमाणात विकास कामं करण्यात येणार आहेत. राज्य सरकारनं कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर जिल्हा नियोजन आणि विकास समितीमधला 30% निधीला कात्री लावण्यात आली होती. त्याचाच एक भाग म्हणून नंदुरबार जिल्हा नियोजन विकास समितीच्या निधीतून 116 कोटींचा निधी वळवण्यात आला होता. यापैकी सर्वात जास्त निधी हा आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत होता. याचा परिणाम आदिवासी क्षेत्राच्या विकासावर, कुपोषण निर्मूलन आणि आदिवासी विकासावर होणार होता. याबाबतीतली सविस्तर बातमी झी 24 तासनं दाखवली. त्यानंतर शिवसेनेने या निर्णयाच्या विरोधात नंदुरबार जिल्ह्यामध्ये तीव्र आंदोलनही केलं होतं. नंदुरबार जिल्ह्याचा 116 कोटी रुपयांचा निधी जो हा परत गेलेला होता, शिवसेनेने एक आक्रमक आंदोलन करून प्रशासनाच्या निदर्शनास ती गोष्ट आणून दिली की बा 116 कोटी रुपये जो परत गेलेला आहे तो पुन्हा नंदुरबार जिल्ह्याला मिळावा. जो 115.41 कोटी रुपये निधी वितरित केलेला नव्हता तो संपूर्ण निधी आम्हाला प्राप्त झालेला आहे आणि 1 फेब्रुवारीलाच हा निधी आम्हाला प्राप्त झाल्यामुळं आम्ही त्या दृष्टीनं सर्व विकास कामांना वगैरे आम्ही निधी दिलेला आहे. आम्हाला संपूर्ण 100% निधी राज्य शासनाकडून प्राप्त झालेला आहे. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.